सतो मा सत्कमय मृत्योर्मा अमृतम गमय। ओम शांति शांति शांति।
एक काम थर करता है इतने अक्का ने तरमगे इतना कशला पर मैं आधी सांगत हो तो किए चुप खुद बोलने लाउड अपना ही माला वहाँ चल के वहाँ नाउटाक मारत जाओ नको अगर तू का तल फड़ लाउटास मैं कोको बोल पर सोड़ लो तो बने यार रंगे ना रंगे नहीं काम करता है इतने लाता खतरा भाई देखे काला डाला एक बेकार भाभे खालते दाम चाचा मड़ा वर्ती अनान तलो छोड़ बोन भाई बड़ा थला शो है पुरा तला मोहिमे उठी खाई तो नहीं कुनी याद रखा रे मार डालें चा मोहिमे और कुनी गड़बड़ के लिए जीवन तक छोड़ना नहीं मैं एक ही करा चिरंजीव ए खाली कर
अडले बुद्धी भरस होती ती पण वाणीना दगा दिले आजच्या दिवसात होईल ना बाबा जो काहीतरी किरणजी कुमुताई आणि गजराज विनंती होते आम्ही तिची खूप वाट पाहिली तू न आल्यामुळे फार निराशा झाली आता मी ते सगळे दागदागिने वेळजबा घेऊन इकडे आणते पत्र चिरंजीव कुमुताई आता मी ते सगळे दागदागिने गजराज घेऊन 9 तारखेला संध्याकाळी बॉम्बे सेंट्रल पोहोचतो त्यामुळे गाडी आम्हाला नेण्यात यावे तुझा फोटो मी परत पाठवत आहे तो लाल डगला बरोबर घे उद्या संध्याकाळी बरोबर 4 वाजता बॉम्बे सेंट्रलच्या त्या कोपऱ्यापाशी माझी वाट पाहायची तू मच्छी काही याच्या बरोबर या समजलं बिल्ला नाही तर मग हमाले कशाला करतोस मी 2 दिवस उपाशी मला नोकरी पाहिजे नोकरी 2 दिवस उपाशी आहेस मला मला पैसे नकोत काम हवं काम साहेब काका नमस्कार काका किती उशीर केला थोडी किती वेळ पाहिले तुझी किती वाढलीस ग तू बरी आहेस ना तुझी बेत हा आपण टॅक्सी करून जाऊ कुली उतर सामान बाबा चल चल हा चल टॅक्सी करून जाऊ चल साहेब काय हे तुमचे पैसे तुला दिले ठेव मला मला पैसे नको नोकरी पाहिजे नोकरी का हो बाईस मी तुझी खोली तुम्ही तुम्ही तर राहत नाही नसता चौकशा करत जाऊ नकोस मला आवडत नाही आपलं काम भलं आपण भलं हो पैसे ठेव दाढी कर नवीन कपडे करून घे माझं काम करायचं म्हणजे चेहरा आणि कपडे पैसे मी आपलं वाटेल ते काम करायला तयार आहे पण माझं काम काय परत परत ते प्रश्न विचारत जाऊ नकोस काम आणि पगाराचं तुला उद्या कळेल
बाब्या आजच्या मोहिमेचं काय झालं? मध्ये आरोपणा भेटला. हप्ता पोचवलास? हा पण सांगतो मी. नाही श्रीमंत, मला वाटतं हप्ते पोचवायचं सध्या दुसऱ्याला कोणाला तरी द्यावं, कारण डिपार्टमेंटचा माझ्यावर डोळा आहे. एका पोराला चाळीतल्या खोलीमध्ये आणून ठेवलंय मी, त्याचं नाव रवी. करंड्या पोचवायचे काम दिले त्याला द्यायचे, फळाच्या करंड्यामध्ये पैसे ठेवायचं काम तुझं. उद्या सकाळी जाऊन त्याला सगळी कामगिरी समजावून दे. त्याच्याकडे आपल्या धंद्याबद्दल एक शब्द जरी कुणी काढला तर वगैरे. पोरगा हुशार आहे पण तुमच्यासारखा झाडावर पिकलेला नाही आहे. कामाची गोडी लागली की आपोआप तयार केली. आम्ही देवीच्या जत्रेला जायची तयारी करतो, तू तुझं काम कर. पोरीचं लगीन ठरावं म्हणून तुला नवस केला होता तो खेळायला. लग्नासाठी घरदार शेतवाडी विकून रोकड घेऊन मी निघालोय, तुझी कृपा दृष्टी असावी. एकदा पोरीचं लगीन झालं की मला आणखी काही नको. तुझ्या सेवेत डोळे मिटावेत हीच माझी अखेरची विनंती. कशाला काय उरे रे आपण जाता. अंधळ्याला पैसा दे जाता, अंधळ्याला पैसा दे जाता. मिरविसी या दुनियेच्या हाती रे, माझे माझे करीत चालसी काळ लागला पाठी रे. दये सारखा सगुण नाही, दये सारखा सगुण नाही, दाना ऐसा धर्म कोणता. अरे माणसा अरे डोळसा डोळे उघडून पाही रे. अरे माणसा अरे डोळसा डोळे उघडून पाही रे. कोठून येसी कोठे जासी ठाऊक तुझसी नाही रे. कोठून येसी कोठे जासी ठाऊक तुझसी नाही रे. तुझ्या अंगीचे उपरे अवगुण, तुझ्या अंगीचे उपरे अवगुण, लुबाडीती तुझ येता दाता. अंगळ्याला पैसा दे वरची कुऱ्हाड अवचित कोसळेलही काया रे. कोरे ठोरे पिटतील छाती शोकही त्यांचा वाया रे. कुणीन तुझसी सलगी, कुणीन तुझसी सलगी, शरीर कले Thank you.
श्रीमंत होता वाट नहीं का हुशार है हुशार है बसा ना बसा किती बुक शिकलाय मी मैट्रिक है मैट्रिक मी एबी है एबी एबी नहीं समझ ला नहीं एबी म्हणजे अंगठा बाद मैट्रिक तो जाऊ दे तोंडी हिशेब येतात का तोंडी हिशेब इथं काय आमच्या धंद्याचा सगळा जोर तोंडी हिशोबावर बर आम्ही कोणाला लिहून देत नाही कुणाचं लिहून घेत नाही नो देश लोकांचा मान उचलायचा दमदुपटीनं विकायचा लोक देतील त्या पैशाचा हिशेब ठेवायचा तो सुद्धा तोंडी पण हे सगळं का अरे काय विचार लोकांचा बाबा लाख लपडी आहेत याचा अटॅक त्याचा अटॅक खालचा हप्ता वरचा काय विचार नको पण बँक बँक कुठची बँक बस बस बँक तू बँकर तू पैसे घेणार तू देणार तू श्रीमंत सांगतील त्यांना पैसे वाटायचे आणि आपल्याला या धंद्यात जे लोक मदत करतील त्यांच्याकडे फळाच्या करंड्या पोचते करायच्या आपले धंद्याची नाही श्रीमंतांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली श्रीमंतांची निवड कधीच जोगायची नाही 100 माणसातून मला निवडलंय पण जो कोणी पैसे देईल त्याने किती द्यायचे होते हे मला कसं कळणार त्याच काय की आमच्या धंद्याचा मूलमंत्र विश्वास त्यात फसवेगिरी नाही आणि आपापसात अजिबात शिवाय श्रीमंतांचा तुझ्यावर विश्वास आहे हे 500 रुपये माझ्या नावानं जमा कर तोंडी हिशेबात पण आपलं नाव माझं नाव बाबूराव सरळ ए बी बर ह्या चाळीत कोणाही संबंध ठेवायचा नाही चोर भामटे यांच्यापासून सावध राहा हॅलो हो ठीक आहे पाठवून दे साहेब जत्रेत जे प्रेस सापडलं त्याची ओळख पटली त्याच्या मुलीनेच ते ओळखलं प्रेस तपासणीसाठी पाठवून दिलंय पोरगी मात्र त्याची सारखी रडत कुठे आहे ती आहे बाय पाठवून द्या जी पोरी साहेब बोलत आहेत तुला रडू नकोस मुली तुझे ते नातेवाईक कोण आहे ओळखीचे कोणी नाही आपण उतरला तर कुठं बस मध्ये उतरलो ते आम्ही सर्व देवळात केलं बर बाबांनी नवस केला होता तो फेडायचा होता म्हणून बर तू बाहेर जाऊन बैस रडू नकोस हा काही काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित येऊ मोहिते मोहिते जी ही मुलगी अनाथ आहे तिच्याकडे जरा लक्ष ठेवा आणि खाणेपिण्याची व्यवस्था करा होय साहेब काय जेवण चाललंय वाटत हो ना या 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 रावसाहेबांच्याकडे ही करंडी पोचवायची हो जेवणार नको आमची संध्या वगैरे व्हायची अजून म्हणजे थोडस आण्विक असत बर तुझं राहायचं जेवायचं जमलं ना छान जमलंय पण कामाचं काय काम सुरू केलंय सोपं आहे काम तसं सोपं नाही पण सरावाला जमेल तुला असं का म्हणत अरे ज्याची करंडी त्यालाच पोचली पाहिजे आमचा तो चिम्या दाड्या भयंकर गोंधळ करायचा आणि दादाचा मार खायचा माझ्या बाबतीत तसं होणार नाही बरं आता दुसरी नोकरी शोधायची जरूर नाही ना इतकी चांगली नोकरी देवासारखा मालक मिळाल्यावर दुसरी नोकरी कोण शोधणार शिवाय माझ्या बाबतीत आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असं झालंय आमटीच असणार अगं चांगली झाली दिसते आमच्या हिला अजिबात जमत नाही म्हणजे तिखट जास्त मीठ कमी काहीतरी गोंधळ असतो आणि बघ घ्या ना
मुली प्रेत तपासणीचा रिपोर्ट तुला कळलाच असेल. रडू नको, देवाच्या पुढे कोणाचंच काय आहे चालत नाही. मोहिते तिला एस टी भाड्याचे पैसे द्या. बर, आणि तुझी जरूर लागली तर आम्ही बोलावून घेऊ. जा, रडू नको. हा गाड़ी फुल राइड लेना. चल मी तुम्हाला सोडतो. चल 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 घाबरू ना, कुठे जायचं तुम्हाला? रामगढ़ ची एसटी तर गेली, आता तुम्ही काय करणार? मी इथेच थांबते, सकाळी जाईन पहिल्या गाडीने. म्हणजे संपूर्ण रात्र तुम्ही इथे बसून काढणार? ठीक आहे, तुम्ही बसा तिथे, मी निघतो. तुमची हरकत नसेल तर एक सांगू का? माझ्यावर विश्वास ठेव, तुम्ही माझ्या खोलीवर चला. उद्या सकाळी मी तुम्हाला एसटीवर पोहोचवतो. माझी खोली, माझ्या राजनावाचे मालक आहेत, त्यांनीच राहायला दिली. मोठा दिलदार आणि दयाळू आहेत, त्यांनीच मला अन्नाला लागलं. आम्ही जरा श्रीमंत म्हणतो, पण तुम्ही उभ्या का? आत्ता दुनिया बरं वाटेल जरा. दोन दिवसात जेवला नाही तुम्ही? बस तुम्ही
तुम्ही झोपा इथे. तुम्ही झोपा, मी बाहेर जाऊ. गाडीला ऍक्सिडेंट झाला, तिथंच गाडी ठेवली. तुझी खोली जवळ होती म्हणून सगळं झालं. हे कोण? हे आजच मला एसी स्टँड वर भेटली. ही तुझी कोण? ही माझी कोणी नाही. ती आणि तिचे वडील देवीच्या जत्रेला आले होते परवाच्या. हो, कुठला तरी नवस फेडायचा होता. नवस फेडला, परत निघाले होते दोघी. जत्रेत गुंडांची नजर तिच्या वडिलांच्या गळ्यातल्या साखळीवर आणि सामानावर गेली. गर्दीचा फायदा घेऊन दोघांची फारकत केली आणि तिच्या वडिलांचा जीव घेतला केवळ एका साखळीसाठी. जीवन किती स्वस्त झालं ना श्रीमंत. हो श्रीमंत, दुर्दैव पा, काल ती गावाला निघाली. वाटेत गुंडांच्या हाती सापडावी. मी तिथं होतो, तिला सोडवले, एसटी स्टँडवर पोहोचवली. शेवटची एसटी निघून जावी, त्यात पुन्हा तिचं इथं कोणीच नाही. घरी घेऊन आलो. उद्या सकाळी मी तिला एसटीवर पोहोचवणार. गावाला नातेवाईक कोण कोण आहेत तुला? कोणी नाही मला.
करपाठीवर पडला अपसुक करपाठीवर पडला अपसुक निघाला वो एसटीची वेळ होईल लोक नशीब काढण्यासाठी गाव सोडून शहराकडे येतात आणि तू परत गावी निघालीस नशिबाने तुला इथं आणून सोडलेली आहे त्याचा काहीतरी हेतू असेल मग इथं राहायला काय हरकत आहे पण मी इथं करणार काय काही करायचं नाही श्रीमंतांच्या भेटीला पोटासाठी काम करायची काहीच गरज नाही आम्ही इतके धंदे करतो त्यात एका बहिणीला पोचता येणार नाही असं वाटतं काय तुला उठ पुरे उठ पुन्हा गावाला जायचं नाव काढायचं नाही तू इथंच राहा आम्ही तुला काही कमी करू देणार नाही काही कमी करू देणार नाही जेवण आणलंय बरं का
आले आले डबा कुठे घ्या उद्यापासून तांब्या बंड बाहेरच ठेवत जा कशाला का ठरवायचा त्यापेक्षा मला सुटवायचा ना मला वेळ मिळत नाही मला वाटलं या गरीब बहिणीचा विसर पडला माझी बहीण आणि गरीब परत हा शब्द कधी वापरत जाऊ नकोस मला आवडत नाही हा शब्द सुखी मी हे पैसे ठेव तुमच्यासारखा भाऊ पार्टीशी असताना मला काय करायचे पैसे पैशासाठी माझ्या बहिणीने कुणासमोर हात पसरायला नको आणि जरा चांगले कपडे घालत जा ही मुंबई आहे तुझं खेडेगाव नाही हो पण रवीने मला आणलेत साड्या घर करताला तू आणि हो हे रवीला दे म्हणा आजच्या आज रावसाहेबांना पोहोचलं पाहिजे जातो दादा काय दादा चहा घेऊन जा ना नको नंतर घेईन की मात्र माझ दुपारी जेवायलाच या मी स्वतः सगळं करीन बघे मी वाट पाहिन ना शर्ट तुम्ही कशाला धुतला इतका परफेक्टपणा वाटत असेल तर पुन्हा नाही धुणार तसं नाही पण तुम्ही माझ्यासाठी इतकं करता मग मला नको काही करायला नाही पण हे आज इतकं सगळं सामान दादा आला होता हो त्यांनी मला साड्यांकरता पैसे दिले मी सामान आणलं आणि हो आज तू जेवायला येणार आहे खरं अकबर अहो काय जरा इकडे या काय ही आमटी थोडी टाकून पाहा ना आमटी मीठ बरोबर आहे ही भाजी थोडी खाऊन पाहा ना भाजी पण
तिकड़ चाली है? झणझणीत आहे. तशीच हवी हो का? ही भाजी खाऊन पाहा ना. छान झाली आणखी घेऊ. रवी अगं मी दादा आला वाटत. अरे वा तुम्ही होय. अरे वा वा दादा नाही आले. नाही श्रीमंतांना वेळ नाही. त्यांनी मलाच पाठवलंय निरोप द्यायला. नाही जेवायला. तेवगा नाही आलं. हो त्याच्या अगोदर माझं एक काम आहे. काय? आम्ही घरी सांगून आलो नाही. मग मी सांगून येऊ का? नाही काय उपयोग नाही. म्हणजे सांगितलं तर का सांगितलं? नाही सांगितलं तर का सांगून गेला नाही? काही नाही वरचा मजला रिकामा आहे. रोज हीच चाललंय. ताटं वाढली आहेत. हो सनद. हो पण ते जेवायच्या अगोदर मला थोडस ते म्हणजे हातपाय धुवायचे ना. चला हो चला. या जोरा था ताट दिसतोय. नाही बस ना. बसा. बस जेवायला. हो काय तुम्ही नाही बसत? मी मग बसेन. निदान प्रार्थना तरी करा. बर पुढे पुढे माझी संपली. बघा पुंडलिक वरदा विठ्ठ जेवायला आलेत. कशाला माझी चेष्टा करता? त्यांना कुठे वेळ आहे आपल्याकडे जेवायला? किती विरोध केला त्यांनी माझा त्या दिवशी. आज फार रागवलेली दिसते माझ्यावरती. मी कशाला रागू? मला काय अधिकार आहे रागवायचा? मी कुणाची कोण? पण खरंच आज मी थांबणार आहे. काय असेल नसेल ते वाढ. तुम्ही खरंच जेवायला थांबणार आहात? तर इकडे या.
घरासारखे पुन्हा पदार्थ झाकायचे नाहीत ना? तसं नव्हे हो, पण मी वेगळं काही केलंच नाही. तुम्ही असं करता का? काय बाजारात जाऊन थोडं चक्का घेऊन येता का? हो तुम्ही सांगत असलात तर आणतो. मला तुम्ही आहात हो काय म्हणता? कितीतरी लहान आहे मी तुमच्यापेक्षा. मला नाही जमत हो. तसं मला काय झालं? प्रयत्न करीन. तो आत्ताच करा ना, म्हणा ना तसं. मी चक्का आणतो ग. दादा. काय रवी आहे का घरात? आत्ता येते, बसा ना. मी चहा देते. हा का माणूस आहे, एक देखील काम थोर करता येत नाही या रवीला. काय झालं दादा, काही चुकलं का त्यांचं? चुकलं नाही तर काय, तुला किती कामं करावी लागतात आणि हा आपला बाहेर भटकत असतो. तुला कधी नेतो बाहेर फिरायला? हो हो, परवाच घेऊन गेले होते. पण सिनेमाला कधी नेलं होतं का? नाही, ते मला म्हणायला होते पण मीच नाही म्हटलं. ते ठीक आहे, पण घरातली सगळी कामं, स्वयंपाक, भांडी धुणी माझ्या बहिणीला करायला सांगायची? नाही नाही, त्यांनी मला नाही सांगितलं. मला खरंच आवडतं सगळी कामं करायला. बरं झालं त्याचं लग्न नाही झालं अजून, तो बायकोला कसा वागवेल कोणास ठाऊक. नाही हो, ते बायकोला अगदी तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपतील. आणि तुला? मलाही तसंच जपतात. मग आम्हाला काही चहा वगैरे देणार की नाही? हे एकदम लाडून देणार. हे काय दादा? मंजूचं लग्न मी ठरवून टाकलं. कुणाशी? आपला रंगा नाही का, त्याला तयार केला मी. बरं झालं नाही? बरं झालं ना? हो हो. का रे एवढा विचार कसा करतोयस? नाही, मंजूला रंगापेक्षा चांगलंच फिल्म मिळालं असतं. नाही अरे, पण खटपट कोणी करायची? मला त्यातलं काही कळत नाही आणि ओळखी पायके देखील नाहीत माझ्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातलं मला काही कळत नाही. हो, पण चांगल्या मुलीला चांगलं स्थळ मिळायला हवं होतं. हो ना, तुला देखील विचारलं होतं मी, पण तू नाही म्हणालास. हो, पण त्यावेळी मला तुला वाटलं नाही की आपला जम इतक्या लवकर बसेल म्हणून. हो ना, मी निघू. हा हा, चहा घे घे. हा घे घे, लाजू नकोस. सावकाश पण भाजे. रवी, रवी, काय काय मंजू? मला तुला काही सांगायचंय. मलाही तुम्हाला काही सांगायचंय. तुम्ही काय उत्तर
रवि आणि मंजूचं लग्न मी एका गुरुवारच्या मुहूर्तावरती नक्की केलेलं आहे. अरे एकमेक तोंडाकडे का बघताय? बसा. अरे बसा ना. लग्न फक्त 3 दिवसावर झालं, तटपट कामाला लागा. श्रीमंत म्हणजे विचार होते कन्यादान कोण करणार? कन्यादान? कन्यादान अर्थात मी करणार. जाऊन त्या भरजीला सांग की मला श्रीमंत कन्यादान करणार आहेत. रवी आणि मंजूचे कपडे लागतात तर तू बाहेरच बघा. पाच रुपये तुझ्याकडे लागलं. मांडवाचं कोण बघणार? मी बघ. नुकताच मांडवा खाल्ला गेलोय. हा जेवणाचं तू बघायचं. हो 50 रुपये काय हे बोला. ते लग्न आहे, लाडू पाहिजेत बाबा. अरे बघ बँकची कामगिरी तुझ्याकडे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या 4 दिवसामध्ये जर कोणी दारूला हात लावला तर हात तोडून टाकेन. 4 दिवसानंतर हवं तर दारूच्या पिपामध्ये पुरवून काढेन तुला. नाही का झाबोशे सराफाकडून भारीतले भारी दागिने मी आहे. चलतेस ना? मी नाही येत. अगं चल म्हणतो ना. खरंच नको, शिवाय मला दागिन्यांचा सोस पडली आणि दादा करणार त्याची आणखीन खर्च कशाला हवा? बघ तुझा दादा तुला सोन्यानं मडवणारच, पण माझ्या कमाईचा एक तरी दागिना हवा की नाही? निदान मंगळसूत्र तरी. अय्या मग आणा तर. पण ते वाजले किती ठाऊक आहे का? तुम्ही जाईपर्यंत बाजार देखील बंद व्हायचा. बघ बाजार बंद व्हायला अजून भरपूर अवकाश. मग जेवण जा ना. जेवण नको, मी आल्यावर जेवण. तू येत नाहीस ना? मी जातो. आपण जरा थांबा ना. का? जेवायचं नाव काढून तसं जाऊ नये. आत पुढे करा ना. घ्या ना. घ्या म्हणते तर. म्हणते तर हे लग्नानंतर असली साखर चालायची नाही. इथे काय आम्ही जातो. काय आवडले ना दागिने? आवडले ना म्हणून काय विचारता? तुमची निवड चांगलीच आहे. हो पण दागिने तुम्हाला वापरायचे त्यांना नाही, तुम्ही पसंत करायला पाहिजे. पण रवी कुठे गेला? ते गेलेत मंगळसूत्र आणायला. मंगळसूत्र? श्रीमंत रवीनं आपल्या सगळ्या दागिन्यावर पाणी पाडलं ना. खरंच हे मंगळसूत्राचं माझ्या देखील लक्षात नाही आलं. बरोबर आहे, मंगळसूत्राची आठवण ब्रह्मचर्याला कशी होणार? पण श्रीमंत रवी मोठा हुशार, त्याच्या बरोबर लक्षात राहायचं. बर आहे, येतो आम्ही. घरी दाखवायला नेणार होतो, पण तिला तुझ्या इकडे पाठवून देतो सकाळी. हळद लावायचे ना. शेजी या मंगळसूत्राची किंमत किती? अरे पैशाची कसली काळजी करते रवी साहेब. अरे तुम्हाला आवडेल ते घ्या. रतनजी साहेबाला ते नवीन निदान दाखव. दाखवते दाखव. हे घ्या. शेजी श्रीमंत निघले. अरे इकडे नको. आज चल आज चल आज चल लवकर. शेजी याची किंमत किती? वा 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 डल्ला मारलाय श्रीमंताने. आय की नाही सा श्रीमंत लके आया. वा जिथे डल्ला मारतो तिथे लाख मोलाची वस्तू घेऊन येतो. त्याच्या नदी तिकडे आहेच, पण 15 वर्षाचा अनुभव आहे त्याच्या मागे. एक हात मारला की महिन्याची कमाई निश्चित. वाटून घ्या बाबा माझा. अरे खाण्यापिण्याचं काय. Thank you.
केलं कसं? माझे काम होत. मला विचारल्याशिवाय तर कुणीही यायचं नसतं. ते मला ठाऊक नव्हतं. तुला पत्ता कसा कळला इथला? कुणी आणलं तुला इथं? तुमची मेहमान वाजे मम्मी गाणं धंदा निराळा आणि नातं निराळं. पुन्हा अशी चूक करशील तर रामपुरी पोटात आरपार गेलेला असेल. म्हणजे श्रीमंत? मी जे ऐकलं पाहिलं ते सगळं खरं आहे श्रीमंत? अजून तू काहीच पाहिलेलं नाहीस. ही फक्त आजची कमाई झाली. म्हणजे तुम्ही चोऱ्या करतो, वाट मारा करतो, स्मगलिंग करतो, मागिरी करतो. बस पुढे बोलू नका. का इतक्यातच झाला? होय, पण तुम्हाला नाही तुमच्या पापाला काचेच्या तुकड्याला हिरा समजतो. भूताला देव समजून डोक्यात घेऊन लागतो. मला शिवाय ऐकायची सवय नाही. हे केलं नसतं मग तुमची पोटं कशी भरली असती? म्हणून त्यांच्या मुंड्यावर गायच्या, त्यांचे दागिने लुटायचे, त्यांच्या बाटा मुलांचा तोंडचा घास हिरावून घ्यायचा. ठीक आहे श्रीमंत, आजपासून मी तुमच्या डोक्यात नाही. इतके दिवस मी तुमच्या बापाच्या पैशावर सगळं उभारले. श्रीमंत, हे तुम्ही परत केलं नाही. चिडलेला साप आणि बिथरलेला शत्रू केव्हा आणि कसा घात करेल याचा नेम नसतो श्रीमंत. त्याला सापच्या जागी ठेचलाच पाहिजे. माझं पिस्तूल मंजू, ती साडी फेकून दे. आपल्या इथे क्षणभर देखील थांबायचं नाही. तू साडी फेकून दे सांगितलं. कुठे आपण झालं तरी काय? यानं माझी नोकरी सोडली. पण का? मला कुणाच्याही पापाची कमाई नकोय. माझा पैसा तुला पापाचा वाटतो? हो, चोऱ्या मऱ्या करू, लोकांचे गळे दाबून खिसे कापून मिळवलेला पैसा बापाचा नाही तर का पुण्याचा? होय, मी चोऱ्या करतो. जे सरळपणाने मिळत नाही ते हिसकावून घेतो न्यायच हा जगाचा. सगळ्यांचा जितो पैसे मिळवण्याचा असतो, फक्त मार्ग वेगवेगळे असतात. प्रामाणिकपणे पैसा मिळून पोट भरण्याची सोय राहिली नाही या जगात. तर मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक गरीब माणसानं चोर टाकू आणि प्रत्येक स्त्रीनं वेश्या झालं पाहिजे. स्टेशनमध्ये टासाखाशी दुपाशी मेला असतास तर ही अक्कल सुचली नसती तुला. प्रामाणिकपणाने पैसे मिळवण्याचे सगळेच मार्ग काही खुंट नाही श्रीमंत. दिवसभर बुटाला पॉलिश काढणारी पोर, धक्क्यावर आणि गिरणीत घाम घालणारे कामगार, खाणीतले मजूर, स्टेशनवरचे हमाल, फळं विकणारे फळवाले, हे काही प्रामाणिकपणे पैसे मिळवते? ते काही जगत नाहीत. कुत्रे म्हणतात जीण जगणत का? पण ते मानानं जगतात, सुखानं जगतात. त्याला वाटा चुकवा लागत नाही, तोंड लपवा लागत नाही. जाऊ दे, तुमची मत निराळी माझी निराळी. आम्ही दोघांनी इथून जायचा निर्णय घेतलाय. येतो आम्ही. आम्ही? अरे बा, स्वतःच पोट भरायची अक्कल नाही हिला घेऊन कुठे चाललास? मी समर्थ आहे त्याला पोसायला. निघालेल्या तुझ्या या बहिणीला आशीर्वाद दे.
म्हणजे माझं ऐक, मी हात जोडते तुला. हाताला काय झालं दादा? काही नाही काही नाही. म्हणजे तुम्हा दोघांचं लग्न माझ्या हातून होत आहे का? एवढी एकच इच्छा आहे ग माझी. काय नाही रवी, एवढी एकच भिक्षा घाल मला. नाही म्हणू नकोस, नाही म्हणू नकोस. कन्याकारे तू पुण्यम वर्धंताम शिवा पश्यंतु सौमनस्यमस्तु अक्षदन्तारिष्टन्तास्तु दीर्घमायुषे शान्ति पुष्टिस्तुष्टिस्तास्तु यथेष्टव्यत्पापं तत्त्वजस्तु पुण्यां भवन्तो वृन्तु सत्यं भवन्तो वृन्तु श्रीरक्षित भवन्तो वृन्तु वरगोत्रमुच्चार्य. कन्याकारे तू पुण्यम वर्धंताम शिवा पश्यंतु सौमनस्यमस्तु अक्षदन्तारिष्टन्तास्तु दीर्घमायुषे शान्ति पुष्टिस्तुष्टिस्तास्तु भवन्तो वृन्तु दीर्घमायुषे शान्ति पुष्टिस्तुष्टिस्तास्तु पूर्वे द्विपदीभा रायस्पोषाय त्रिपदी भवा, मायो भव्याय चतुष्पदी भवा, प्रजाभ्यः पञ्चपदी भवा, ऋतुभ्यश्चतुष्पदी भवा, सखा सप्तपदी भवा. मोहिमेत जायची वेळ झाली, चलताय ना? मोहीम चल. तू इतक्या तडकाफडकी निर्णय घेशील असं वाटलं नव्हतं मला. हा निर्णय मी तडकाफडकी नाही घेतलेला. म्हणजे काय? ज्या दिवशी मी प्रथम तुमच्या आश्रयाला आले त्या दिवशीच मी माझ्या मनाशी ठरवून टाकलं. आम्ही हे सांगणार इतके दिवस एकत्र राहून देखील. एकत्र राहत होतो खरं, पण तू माझ्या इतकी जवळ कधीच आली नव्हतीस. किती पलटा असायचा तो तर नाहीस झाले. म्हणून तू तिकडे गेलीस. ठेवले अनंते तैसेचे राहावे. मला भीती वाटते तिकडे. भीती वाटते? चल खरंच. कारण चांगली शोधून काढते. नाही आपण इकडे ये गं.
रस्त्यावरचे संसार असेच असतात खरं. नाही अजून आपलं लग्न व्हायचे आपण रात्रभर असच बोलत असू. ऐकले का माझे एक संसाराचं स्वप्न आपलं एक छोटस घर असेल राजा राणीच. मंजू मंजू माझ एक स्वप्न पण ते स्वप्न स्वप्नच राहील अशी अशी मला भीती वाटते ग. घर नाही नोकरी नाही तुझी जबाबदारी कशी पेलवणार हेच मला कळत नाही. माझी जबाबदारी मी तुमच्यासाठी वाटते कष्ट करी तुमचा सहवास मिळाला कि मला काही नकोय. माझ्या संसाराचे स्वप्न आहे ते. Thank you.
करो, हाथ ऊपर करो। श्रीमंत आज असे कसे वागले काही सोड्याच्या बाटल्या फुरता फुरता खडी फोडायला पाठवायची वेळ आली होती श्रीमंतांनी। अरे खरंच थोडा उशीर झाला असता तर सगळे बिनभाड्याच्या खोलीत जाऊन बसलो असतो। पण इतक्या वर्षात असं कधी घडलं नाही श्रीमंतांच्या काही। पण मग आज असं कसं घडलं म्हणतो आम्ही, तेच काही कळत नाही। एवढं मात्र खरा, इतक्या दिवसामध्ये श्रीमंतांच्या आज हात कापताना पाहिले। श्रीमंतांचे शेजारी पोलीस उभा तरी त्याला सुद्धा कळलं नाही। एक जण मित्राला पुराची बातमी वाचून दाखवत असताना त्याचा खिस्सा पुरा रिकामा करून टाकला। आपल्याला जमत नाही बुवा। तू सध्याच रड्या न कळत काय, कुणी पाकिट मारेल मग? पण आपण तिकिटाचे पैसे देत असताना एकाला विदाउट पाकिट केलं। अरे गर्दी, एक जण आपल्या बायकोला सांगत होता अद्याप ते माझं पाकिट कोणी मारलं नाही। मी त्याला म्हटलं काय मारणार, पाच पैसे सुद्धा त्यात नाही। मला कुणाची एक पापाची कमाई नको। खिसे कापून घरे दाबून लोकांची लागलेली कमाई पापाची नाही तर पुण्याची? पापाची नाही तर मग काय पुण्याची? श्रीमंत, श्रीमंत चांगली सुरुवात केलीस। अरे बघ, अजून हा एवढा मोठा डोंगर फोडायचा आहे। फोडीन, त्यात काय एवढं? सुरुंग फोडीच्या बाबतीत तू वाटला तितका उभा दिसत नाहीस। अहो जात्यावर बसलं की होवी सुचतेस। छान छान, असंच मन लावून काम करीत जा। अरे मी देखील कुणी एके काळी सुरुंग फोडायच होतो। काय शेजी, बरं आहे ना? बरोबर आहे, छान आहे, छान आहे। कोण काय? मी मंजू, पगार आणलाय ग? अगं तिकडे काय करतेस? अंघोळ करते। है? आज तुमचा पहिला पगार ना, मग तो देवासमोर ठेवून मी पूजा करणार आहे। माझी? हो ना, तुम्ही असं करा, एक नारळ आणि उदबत्त्यांचा पुडा घेऊन या। हो
आणखीन पेढे घेऊन या, म्हणजे मला देवाला नैवेद्य दाखवता येईल। हो नाही पण पतिदेवाची थोडी आठवण ठेवत जा, त्यालाही थोडा नैवेद्य दाखवा। आधी वाण्याकडून मस्त घेऊन या। हो आणतो बस। काय काय साडी काय वरते माझी? हे काय नवीन सुचले आज? साडी सोड ना माझी, सोड ना। मी रस्त्याचे लोक काय म्हणतील? मी 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 नवे। ए मी की वारे ने उठी जाते सरब गोदी। अगं खरंच मी नवे कुत्रा। हिम्मत बाद रे बेटा, रामजी हिम्मत झाली रे। हसतय काय? मी चिडे ना तुमच्यावर, मला दुसरी साडी द्या ना, मला थंडी वाजते। थंडी वाजते बघू बघू बघू। आणतो आणतो। हे काय? घे म्हणतो ना। तुम्ही जा बघू वाण्याकडे। हो आणतो आणतो। हे रवी राणी तुला सांगू का, मधुराणी तुला सांगू का, तुला पाहून ताफा पडेल पिता। मधुराजा तुला सांगू का, रंगात काही निराळी छटा, तुझा बेबंद भारी खिलाडू बटा। तुझा रंगात काही निराळी छटा, तुझा बेबंद भारी खिलाडू बटा। तुझे मखमाली हात तुझे अवखळदात, तुझे मखमाली हात तुझे अवखळदात। नको फिरवूस राणी मुखा, मथुराणी तुला सांगता, तुला पाहून ताफा पडेल पिका। मधुराणी पदरात झाल्या चुका, मधुराणी तुला सांगता, तुला पाहून ताफा पडेल पिता। मधुराणी मंदिर येथे उद्याला करू, चंद्रमौळी हा संसार झाला सुरू। उभे
तुझे मर्दानी हात तुझा प्रीतीची साथ तुझे मर्दानी हात तुझा प्रीतीची साथ दारे मोहन यावा सुखा मथुरा जा तुला सांग का मला म्हणूनी चला भी सुरेख सखा मथुराणी तुला सांग का तुला पाहून चाफा पडेल पिता मधुराणी मधुराजा मधुराणी मधुराजा मधुराणी नमस्कार माला नमस्कार माला सो तुझा पाई जय देव जय देव जय देव जय वहिनी तुम्ही ग्रेट हो म्हणून मी इकडे आलो यार ग्रेट ग्रेट रग्याकडे रग्या रग्यानं माझी कॉम्पिटिशन चालू हा वा कपाट माझ्यासारखं पलंग माझ्यासारखं चादर माझ्यासारखं गणपतराव गणपतराव बाप्पा तुम्ही आमच्या सगळे भाभी चंपा चंपा भाभी चंपा भाभी टेबल आहे चंपा वहिनी चंपा अरे चंपा वहिनी चंपा वहिनी तुम्ही ग्रेट ग्रेट तुम्ही माझ्या आई आहे तुम्ही माझ्या मावशी आहात माझी आई मेली हो मी घरी गेलो मग मला जेवायला मिळाला जोडी मिळाली ती जोडी जोडी उद्या पिऊन या हा उद्या पिऊन या तुम्हाला अन्नाची काही चहा लावते काय वा त्या रग्याला सांगा सगळ्याला तू भाग्यवान आहेस नशीबवान आहेस नशीबवान तू माझ्या प्रत्यक्ष मित्राशी बेमानी लेगा तुला काही लाज का प्रत्यक्ष मित्राशी बेमानी तू शुद्ध रेस का अरे शुद्ध राय म्हणून मी माझ्या घरी आलो आहे तुझं घर तुझ्या बापाचं घर आहे माझ्या बापाला घर होत कुठं तो तुरुंगात मेला हे घर माझं आहे ठेवलंय तुझ्या बापानं माझ्या नकर माझ्या घरी येतोस आणि माझाच बाप काढतोस
जातोच आपल्या घरी का काढून पाहतो कुठे आहे कुठे आणि मी काही अनवाणे नाही का कुठे तुला तरी कुठे माझी चूल माझ्याशीच मजुरी जातो का तुझ्या घरी जा जातो आणि वहिनीला सांगतो सगळं काय समज मी घरी जातो वहिनी मध्ये फिरून काय कोण तू तू इथे कशी चला आपल्या घरी मग सांगते किती पैसे झाले 15 रुपये 50 पैसे पण माझी जर तर 12च आहे वाढणार नाही 4 दिवसांनी द्या पैसे कुठे जातात आम्हाला चांगलं गिराईक सांभाळायलाच पाहिजे हो ना म्हणजे ते अकुबे तुम्ही चला ना इथे जवळच आहे घर चला 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 हो या ना या या ना तू कसा मारले हा आमचा राजवाडा वा 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 छान आहे हा छान आहे का वाईट आहे कशाला चेष्टा करता चेष्टा नाही ते घराचं काय असतं राहण्यावर अवलंबून असतं हे तुमचं घर म्हणजे अगदी जंगल में मंगल आहे नाही तर आमचं घर मंगल में जंगल सारखी दंगल भरमान आहे रंग कुठे गेला ते खाणीवर गेले चांगली नोकरी मिळाली की आमचं लग्न झालं त्यांना नोकरी मिळाली हे घर मिळालं आता इथे एकच कमी आहे दादा कसे आहेत हो हे दादाने एवढे पेढे द्या हो त्यांना म्हणावं तुमच्या आशीर्वादाने उत्तम चालले म्हटलं आम्हाला आहेत की नाही बरं चलतो आम्ही हे कोण जेवण नाही तर तुम्ही एवढे देतील हे जेवून जाऊ चालेल 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 आपण ड्युटीवर आहोत तिकडे काय जोडे खायचे नाही नाही चल आम्ही निघतो पण पुन्हा या ना तेव्हा जेवल्याशिवाय जायचं नाही आता जेवायला म्हणून उत्तम येणार नाही नाही जास्त पेढे माहिती नाही बर सरजी एक शिवाजी बिडी मंडल और माचे देना शिवाजी मंडल मला वाटतं ही पेढे आपण इथेच खाऊन टाकूया रवीच्या घरी गेलो होतो असं कळलं तर तू वाघ फाडून खाईल ना आपल्याला बड्या प्रेमान दिले बहिणीनं घेऊया की शिरेशा रोजचे आहेत शेठ पैसे काय काय पैसा शेठ पैसे शेठ पैसे गेले वाटत बाई कडून काढूया श्रीमंत काय काही नाही आज आम्ही दादूमियाच्या झोपडपट्टीत गेलो होतो हो मंजू तही भेटले तिथे मंजू हो त्यांनी दोघांनी लग्न केलंय रवीला नोकरी लागली खाणीवर त्यांनी मला सगळं घर दाखवलं पेढे खायला घातले तुमची आठवण केली त्याने हो त्यांनी पेढे दिले तुम्हाला Mm-hmm.
थोड़े दिवस कळ काढले तर बरं होईल। थोड़े दिवस कळ काढा अहो कशी काढायची आता नाही सोसवत। रवी साहेब तुम्हाला खरं सांगू का आम्ही माल उधार देतो म्हणून तुम्ही जेवता। अहो बाई माणूस तरी काय करणार नवरा काम धंदा करणारा नसेल तर। आणि तुम्हाला खरं सांगू रवी साहेब बाईंकडे पाहून आम्ही माल उधार देतो बरे। रवी साहेब उद्यापासून नाही देणार। नाही रागावू नका पण बिलाचं लवकर करा। रागावू नका हा रागावू नका। नहीं देने का है माफ करना। अरे माफ क्या करना माफ करते करते तो हम यहाँ तक आ बैठे चार महीना हो गया पैसा नहीं दिया। अरे क्या बात है दूध लेता है पैसा नहीं देता है नल में से तो दूध नहीं आता है। अरे समझ में आया कि नहीं याद रखो पैसा नहीं देगा तो कल से दूध बंद करूंगा। हाँ सब याद रखना क्या हाँ दूध लेते हैं पैसा नहीं देता। Thank you.
आणखीन किती दिवस चालणार आहे संप? काय म्हणालीस? नाही म्हणत, आणखीन किती दिवस चालणार आहे संप? मला काय ठाऊ, मी काय पुढारी का खाडीचा मालक आहे? माझ्यावर काय राग होता? रोज दूधवाला आणि भाजीवाला त्रास देतात म्हणून विचारला. पैसा पैसा पैसा, सगळ्यांना पैसा, दुसऱ्याचा विचार कोणी करायला तयार नाही. तू बँके आजारी पडू नका, दुष्काळात तेरावा आहे ना. कच्चे डोळे स्वतः
अशी मरगळी सारखं का दिसतेस? नाही कस अंजू, तुझ्या अंगात भलताच ताप बदल दिसतोय. पण मी डॉक्टरने बोलून आणतो. नको, खरंच नको. पण अंजू, उद्यापर्यंत उतरे, तिसऱ्या दिवशी उतरतो म्हणतात. म्हणजे तुझ्या अंगात 2 दिवस ताप आहे आणि तुम्हाला सांगितलं नाहीस? अंजू, असं अंगावर दुखणं काढू नये. थोडस खर्च मी एक इंजेक्शन दिलेलं आहे, ही औषध आणून घ्या. पण आपले पैसे? आपण मला संध्याकाळी भेटा. Thank you.
बघ देवा देवा माझ्या मंजुला तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस। माझ्या मंजूशिवाय हे घर हे जग नाही मला सहन होत नाही। मी आग लावीन, मी सगळ्या जगाला आग लावीन। या जगात गरिबांचा वाली कोणी नाही, तू देखील नाहीस। मी दादाकडे नाही, मी त्याच्याकडे त्याच्याकडे भीक मागेन, पैसे आले। पण माझ्या मंजूला बरं करे, माझ्या मंजूला बरं करे, माझ्या मंजूला बरं करे। नाही जाऊ देणार नाही तुम्हाला दादाकडे। मंजू तुम्ही जायचं नाही दादाकडे, मंजू कसली शपथ घातली तुम्हाला? माझ्याकडची इंजेक्शन देतो डॉक्टर। पैशाची काळजी करू नका, सवडी नका। हिम्मत कशी झाली तुमची? श्रीमंत धंद्यात लक्ष नाही तुमचं। मला रस वाटत नाही। आमच्या सर्वांचं व्हायचं कसं? तर मला काय विचारता? मग काय मी भीक मागत येण्याचं थोडी घेऊन? तुम्ही का आणि कशासाठी आलात ते सांगा। आम्हाला पैसे पाहिजेत नाही तर का? हो हो असं।
यौरवन हा गुन्हेगार आहे, खुनी आहे. पोलिसांनी याच्या विरुद्ध सादर केलेला एकूण एक पुरावा, याचा राहता घराच्या धर्तीत सापडलेला एकूण एक कैवळ आणि पोलिसांच्या हाती लागलेले याचे 14 पैकी 9 साथीदार आणि त्यांच्या जबान्या यावरून हे सिद्ध होतंय की धाक दपशा दाखवून सुरामारी करून पाकिटमारी बसून वॅगन फोडी भरेल आणि बँका लुटण्याचे प्रकार यांना आपल्या साथीदारांच्या सहाय्यानं लिहिल्या केले. छोट्या व्यापारातील शिजक हेवा दाव्यावरून यानंच फुलचंद मारवाड्याचा खून केला आहे हे आरोपीच्या जबानीवरून आणि कोर्टासमोरील 8 साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालेलं आहे. न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी, समाजाच्या स्वास्थ्यासाठी, गरीब आणि दीन दुबळ्यांच्या रक्षणासाठी माझी कोर्टाला अशी नम्र विनंती आहे की अशा गुन्हेगाराला कायदा तरतूद असलेली जास्तीत जास्त कडक शिक्षा आपण फरमावली तरच अशा गुन्ह्याला पायबंद बसून त्याला जरब बसेल. आय हॅव नथिंग मोर टू ऍड. द प्रॉसिक्युशन रेस्ट. बचावाचे वकील. आरोपीने गुन्हा कबूल केला साहेब आणि त्यानं वकीलही घ्यायचं नाकारलं. अस का? आपला बचाव आपला वकीलही करू शकणार नाही त्याची आरोपीला जाणीव झाली असावी. आरोपी सखाराम, तुला स्वतःच्या बचावासाठी काही सांगायचं आहे? नाही. न्यायाधीश महाराज, आपण निकाल देण्यापूर्वी मला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या. आपण कोण? मी रवींद्र वासुदेव पानसे, या खटल्यातील फिर्यादीबाई सौ मंजुळा यांचा पती. अरे हो, वास्तविक फिर्यादी पक्षानं तुमची साक्ष काढायला हवी होती, पण आता तुम्ही स्वतःहून काही हकीकत सांगायला तयार आहात तेव्हा तशी मी तुम्हाला परवानगी देतो. एक्सक्यूज मी युअर ऑनर, मला वाटतं केस संपलेली आहे तेव्हा आणखी साक्षीदार घेणं बरं होणार नाही. कायद्यानं कोर्टाला जरूर वाटेल तेव्हा कुणाचीही साक्ष घेता येते, किंवा कोर्टाचं ते कर्तव्यच आहे. प्लीज युअर ऑनर या. म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेल खोटं सांगणार नाही. ईश्वर साक्ष खरं सांगेल खोटं बोलणार नाही. तुमचं नाव? रवींद्र वासुदेव पानसे. वय? वय वर्ष 25. धंदा? दगडाच्या खाणीत सुरुंग लावला. आणि तुम्ही राहता कुठे? दादुमिया झोपडपट्टी भाईंदर मुंबई. आता काय सांगायचं आहे तुम्हाला? न्यायाधीश महाराज, आरोपी सखाराम उर्फ श्रीमंत यांना मी बरेच दिवस ओळखतो. त्यांच्याकडे मी कमीत कमी 7-8 महिने कारकून म्हणून नोकरी केली, पण ज्यावेळी मला हे कळलं की त्यांचे पैसे मिळवण्याचे मार्ग अत्यंत वाईट आहेत त्याचवेळी मी आणि माझी पत्नी मंजू त्यांच्यापासून दूर निघून गेलो. पण न्यायाधीश महाराज, आज मी जो इथे साक्ष द्यायला उभा आहे ना, तो त्यांनी माझ्या पत्नीची एका स्त्रीची अपूर्व वाचवली म्हणून. आणि मला असं वाटतं की न्यायाधीश महाराज, की श्रीमंत रागी दुसरं कोणी असतं ना तर त्यांनी हेच केलं असतं महाराज, त्यांनी हेच. युअर ऑनर, हे काय चाललंय? मिस्टर पानसे, तुमचं तत्वज्ञान आम्हाला नको आहे, प्रत्यक्ष तुम्हाला काय माहिती आहे एवढंच तुम्ही आम्हाला सांगा. होय साहेब. साहेब, त्या फुलचंद मालवाड्याच्या गळ्याला आमच्या श्रीमंताच्या घातात विळखा पडला, तो खाली कोसळला. ताबडतोब आजूबाजूचे लोक जमले. मी नुकताच काम आटपून घरी परत होतो तेव्हा तिथल्या जमलेल्या माणसाने मला जी माहिती सांगितली ना ती मी तुम्हाला सांगतो. माझी पत्नी म्हणजे घरात सगळं काम आटपून माझी वाट पाहत बसली होती. 10 सुमार झाला होता आणि घरात कुठे असं नाही पाहून तो फुलचंद मारवाडी आत घुसला. त्यानं कडी लावून घेतली आणि कुणी नाही असं पाहून तो तिच्याशी लगट करू लागला. साहेब महाराज, कर्मधर्म सहकारानं त्याच वेळी श्रीमंत तिथे आले. अजून किंचाळ्याचा आवाज ऐकून त्यांनी लाथ मारून दरवाजा उघडला आणि माझ्या पत्नीची चाली लगट पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्या मारवाडीच्या अंगावर झेप घेते त्याचा गाळा दाबला आणि तो खाली कोसळला. महाराज महाराज महाराज, त्यात श्रीमंतांनी काय गुन्हा केला हे तर नित्य विधीच धर्माच हेच कर्तव्य नाही का महाराज? हो, दिस इज फुल कॉरोबोरेशन टू मंजूस एव्हिडन्स. मंजूच्या हकीकतीलाही पुष्टीच आहे साहेब. त्यावेळी श्रीमंत तिथे पोते नसते तर कुठल्या कायद्याने माझ्या पत्नीची आकृतीला परत मिळून देत आली असते? न्यायाधीश महाराज, त्यावेळी जर मी तिथे असतो, तुम्ही तिथे असतो, सरकारी वकील तुम्ही तिथे असता, तर माझी खात्री आहे तुम्ही देखील तेच केलं असत. आरोपीनं खून केलाय हा आमचा दावा आता कोर्टामार्फत आलेल्या साक्षीदाराने शाबितच केलेला आहे. त्या आता प्रश्न फक्त एकच राहतो
कि 302 कि 304 कि आणखी काही ते आता आपण सॉल्व करू. तुम्ही जाऊ शकता. माझ्या समोर आलेला आरोपी सखाराम उर्फ श्रीमंत यानं फुलचंद मारवाड्याचा खून केला असं या कोर्टासमोर आजवर आलेल्या साक्ष पुराव्यावरून सिद्ध होत आहे. आरोपी सखाराम हा पराकोटीचा समाजकंटक आहे याबद्दल माझी खात्री झाली. त्यामुळे अशा गुन्हेगाराला कायद्यात तरतूद असलेली जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. परंतु मला हे दुर्लक्षता येत नाही की त्यानं हा खून अत्यंत निर्घृणपणानं केला असला तरी तो स्वतःसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याचं सिद्ध होत नाही. उलट एका गरीब स्त्रीच्या शील रक्षणासाठी हा खून झाल्यानं गुन्ह्याची तीव्रता कमीच होती. तसेच आरोपीनं स्वतःहून गुन्ह्याची कबुली देऊन तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे आणि त्यावरून हेच अनुमान निघतं की आरोपीच्या मनात कुठंतरी आपल्या गतकर्माबद्दल घृणा उत्पन्न व्हायला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच मी आरोपीला 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा फरमावित आहे. दादा दादा मंजू या या अरे रडू नकोस बेटा. रडू नको तर काय करू. किती अभागी आहे मी. माझा असा अपराध तरी कोणता होता. पण देवानं माझ्यापासून माझ्या भावाला दूर केलं. मंजू अगर देव दयाळू नसता ना तर माझ्यासारख्या बाप्याला तुझ्यासारखी सात्विक बहीण दिली नसती त्यानं. त्या बहिणीची आभरू वाचवली याच गुन्ह्यासाठी तुम्हाला ही शिक्षा त्या देवाने दिली ना. ही शिक्षा त्यासाठी नाही. अगं एवढं एकच पुण्यकर्म या हातानं केलंय. तुझं कन्यादर्या पापी हातानं करणार होतो मी. पण देवाला ते मान्य नव्हतं. आजवर अनेक पाप या हातानं केले. कायद्याच्या कचाट्यातून सही सलामत सुटत आलो मी. पण त्याही पेक्षा मोठा न्यायाधीश वर बसलाय. त्याच्या नजरेतून काही सुटत नाही. त्या हातानं पाप केलीत. आता याच हातानं या जन्मात मला ती भोगली पाहिजेत. हसत हसत तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू. वाघाच्या डोळ्यामध्ये अश्रू शोभत नाहीत. अरे ज्या जिद्दीनं माझ्या वैभवावरती लाथ मारून तू माझ्यापासून दूर केलास त्या जिद्दीनं परिस्थितीला तोंड दे. मी सुटून आल्यावर गरीबी दाबाड कष्टाला जगे. पूर्वीच्या घाणेरड्या अप्रामाणिक समाजघातकी धंद्यावरती पोट भरणार नाही. दादा सुखी हो सुखी हो. Thank you.